मुलगी जणू एक सुखद भावना, तिचं ते निरागस बालपण, अडकणारी छोटी छोटी पावलं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटवतात. कधी आईचा पदर धरून ती चालायला शिकते, तर कधी वडिलांचं बोट पकडून शाळेच्या पायऱ्या चढते. हसण्या खेळण्यातून हळूहळू तिचं बालपण उमलत जात आणि ती तारुण्याच्या उंबरठ्यावर येते. आयुष्याच्या या टप्प्यावर ती स्वप्नाच्या दुनियेत वावरते. कधी स्वतःच्या पायावर उभी राहत यशस्वीपणे जबाबदाऱ्या पेलते, तर कधी एक पत्नी आणि आईच्या रूपात आपली कर्तव्य पार पाडते. उतार वयातही तिच्या प्रेमाचा करुणेचा झरा जराही अटत नाही. म्हणूनच मुलगी कधीच ओझ असू शकत नाही. मुली या आपल्या वर्तमान आणि भविष्याचं अस्तित्वच आहे. म्हणूनच केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानात सहभागी व्हा. 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त महाराष्ट्र सरकार महिला व बालकल्याणने आयोजित केलेल्या माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या शुभारंभासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा. चला, महिला दिनानिमित्त आपण सर्व महिला एक शपथ घेऊया, लेख वाचवूया, राष्ट्र वाचवूया.